नमस्कार. आतापर्यंत भावबंधामध्ये आपण बघितलं विवाहपूर्व मार्गदर्शन आणि नव्या युगाची सप्तपदी. आता सप्तपदी संपली आहे, विवाह सोहळाही झालाय आणि आता नव्या संसाराला सुरुवात झाली आहे. संसाराला सुरुवात झाल्यावर बरीच नाती जुळतात. त्यात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नातं म्हणजे पती पत्नीचं. संसाराचा पाया म्हणता येईल अशा या नात्यांसंबंधी आपण आता माहिती करून घेऊया. कामविकार तज्ज्ञ, संशोधक आणि लेखक डॉक्टर विठ्ठल प्रभू हे आपल्याकडे आलेत. पती पत्नीचं नातं कसं जुळावं, टिकावं आणि फुलावं ह्याबद्दल ते आपल्याला काही माहिती देणार आहेत. भावबंधमध्ये घरातली माणसं, त्यांची नातीगोती आणि घरातलं सुख याचा शोध आपण घेतो आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं विवाहपूर्व मार्गदर्शन आणि त्याच्यानंतर पाहिली नव्या युगाची सप्तपदी. आता विवाह झाला, दोन माणसं, दोन घरं, दोन कुटुंब जोडली गेली. या नवीन घरातलं पहिलं नातं जे आहे ते स्त्री पुरुषाचं. पण हे नवीन नातं जोडताना या नात्याबद्दल आपल्याला कितपत माहिती असते? डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं? अजिबात माहिती नसते याविषयी, कारण प्रत्येक गोष्टीचं आपल्याला शिक्षण मिळतं. पण हा विषय असली समजल्यामुळे याविषयी कुठंच बोललं जात नाही आणि परिणामी या सगळ्या प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्याच्यामध्ये. आता प्रॉब्लेम म्हणजे, पहिला प्रॉब्लेम म्हणजे, पहिल्यांदा जसं आपण एखाद कधीही सायकलवर न बसलेला माणूस आता सायकल चालवायला लागला तर पडणार, खरचटणार असं, त्याप्रमाणे या पहिल्या खेपेला असा घोटाळा व्हायचा हे ठरलेलं आहे. पण सुहागरातीविषयी इतकं सुंदर वर्णन केलेलं असतं त्यामुळे अपेक्षा उंचावलेल्या असतात आणि त्याप्रमाणे घडत नाही, म्हणून दोघंही खट्टू होतात. लैंगिकतेचं शिक्षण कुठल्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये मिळत नाही, पण ते देणं तर अत्यंत आवश्यक आहे. मग ते मिळणार कसं? हो, लैंगिकतेविषयी माहिती नाही तर गैरसमज असतात किंवा अवास्तव अपेक्षा असतात. दुसरं असं की माणूस थकलेला असतो विवाहानंतर, तोही थकलेला असतो, तीही थकलेली असते. आणि थकल्यानंतर ही क्रिया बरोबर होत नाही. शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तरच मात्र हे जमतं, अन्यथा जमत नाही. आणि त्याच्यानंतर वास्तवातला पुरुष किंवा वास्तवातली स्त्री आणि पुरुषाच्या मनातली स्त्री आणि स्त्रीच्या मनातला पुरुष यामध्ये फरक असतो. सांगायचं असं की पुरुषाला वाटतं मी काहीतरी हिरो व्हायला पाहिजे पहिल्या रात्री, तिच्या मनात त्याविषयी भीती असते कारण तिने तो अनुभव घेतलेला नसतो. आणि अब्रू नावाची चीज तिने लहानपणापासून सांभाळलेली असते, ती एकाच्या बाबतीत हा नियम नसतो हा त्या बाबतीमध्ये. हे सगळं तिला जमवणं आणि घरच्या लोकांना ती सोडून आलेली असते, त्यांचा वियोग झालेला असतो, हे नवीन नातं जमायला वेळ लागतो याची सगळी कल्पना त्याला नसते, तिला मनामध्ये मात्र ती घ्यावी आलेली असते. त्यामुळे पहिली रात्र किंवा त्यानंतरच्या काही रात्री सुखद असतात असं म्हणता येणार नाही. डॉक्टर, स्त्री पुरुष संबंध ही एक नैसर्गिक अशी क्रिया आहे, पण पशुपक्ष्यांना काही त्या संबंधात काही शिकवणी घ्यावी लागत नाही. मग माणसालाच त्याबद्दल काही ज्ञान असावं किंवा त्यांनी काहीतरी आधी शिकावं असं का? याचं कारण असं, माणूस आणि प्राणी यांच्यातला एक मुख्य फरक म्हणजे प्राणी हा सहज प्रवृत्तीनुसार म्हणजे ज्याला इन्स्टिंक्ट म्हणतात त्यानुसार वागतो, पण माणूस हा संस्कार आणि इन्स्टिंक्ट यांचं एकत्रीकरण झालेलं असं माणसाचं. उदाहरणार्थ भूक लागणं हे स्वाभाविक असतं, पण काय खायचं हे व्यक्तीनुसार बदलतं. प्राणी कधी आता कावळा मांसाहारी असणार आणि कबूतर शाकाहारी असणार हे त्याच्यात फरक होत नाही, पण माणसात असा फरक असतो. त्याची वास्तू, प्राण्यांचं जे घरटं असतं ते युगानुयुग असंच आहे, पण माणसाचं घरटं म्हणजे घर हे स्थळकाळानुसार फरक पडत असतो, म्हणून हा फरक त्यांच्या दुखात असतो. प्राण्यातला जो शरीर संबंध असतो त्याला आपण मैथून म्हणतो आणि माणसातला असतो त्याला संभोग म्हणतो. याचं कारण असं, त्या संभोग शब्दाची फोड केली तर सम अधिक भोगा इति किंवा सम्यक भोगा, म्हणून दोघांनी एका पातळीवर येऊन जे कार्य केलं जातं त्याला संभोग असं म्हणतात. डॉक्टर, स्त्री पुरुष या नात्याबद्दल विशेष माहिती नसल्यामुळे काही संसार मोडले किंवा काही संसारामध्ये काही दुःख निर्माण झाली असे काही प्रसंग तुम्ही पाहिलेत का? खूप आहेत. एक उदाहरण म्हणजे असं, आपल्या मामे बहिणीशीच एकाचं लग्न झालं, म्हणजे लहानपणापासून त्यांचा एकमेकांना परिचय होता. विवाह झाला त्यानंतर त्याने सेक्शुअल ॲडव्हान्सेस सुरुवात केली, ती चटकन उफाडून म्हणाली काय हे असं करतोस? अरे, तो म्हणायला लागला की माणसात काय, प्राण्यात देखील असंच होतं, वंश सातत्य अशाच रीतीने चालतं. छे, असं कोणी सांगितलं? मी काही प्राणी नाही आहे, मी माणूस आहे, माणसासारखं वाघ. तर तिला
प्रजोत्पादनासाठी किंवा कामजीवनात कामआनंदासाठी असं हे घडतं याविषयी कुणीच कल्पना दिली नव्हती, माहितीही नव्हती. त्यामुळे हा तिला एक प्रकारचा आघात वाटला मानसिक. ती अजिबात तयार होईना आणि तो दररोज तिच्या तिला मारून किंवा काहीतरी हे करून तो आनंद घ्यायचा. असं हे 9 महिने चाललं आणि त्यानंतर ती इतकी दुखावली गेली अज्ञानामुळे की त्यांचा अखेर संसार मोडला. दुसरं आणखीन एक उदाहरण मला आठवतं. विवाह झाला, मैत्रिणीने तिची थट्टामस्करी करत तिचा तिला शयनगृहात तिची बोळवण केली आणि दुसऱ्या दिवशी चिडवायला म्हणून सकाळी जाऊन दार थोटावलं तर दार उघडंच होतं आणि हा नवरा मुलगा धराडूर ढोपलेला आणि तिचा काही पत्ता नाही. शोधता शोधता न्हाणीघरात तिचं आड्याला प्रेत लोंबत असताना दिसलं आणि बाजूला एक चिठ्ठी लिहिलेली होती. अज्ञानाचं काय मोल द्यावं लागतं पहा. बाजूला चिठ्ठी लिहिली होती, त्याने माझ्यावर बलात्कार केला, आता अब्रू नावाची काही चीज माझ्याकडे राहिली नाही, आता जगण्यात काय अर्थ आहे, म्हणून तिने आत्महत्या केली. असे हे पराकोटीचे परिणाम होतात. त्याशिवाय इतरही परिणाम होतात. आता जसं आपण झोपेत टॉयलेटला जायचं असलं म्हणजे अंधारात आपण जातो पण कुठं नेमकं दार आहे माहीत नसतं, म्हणून अनेकदा आपण भिंतीवर धडक देतो. या बाबतीतही ही कृती अंधारात होत असल्यामुळे तो प्रयत्न करतो, त्याला ह्याविषयी माहिती नसतं, त्यामुळे प्रयत्न करतो करतो आणि थकतो. मग त्याच्यावर आळ येतो नपुसकत्वाचा आहे. खरं नपुसकत्व त्याला नसतं, अज्ञान आणि गैरसमज असं अशामुळे हे. त्याचप्रमाणे अवास्तव अपेक्षा, अज्ञान आणि गैरसमजातून अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. त्यावेळेला कुणीतरी मित्र, आता लोकांना सवय असते आपला पगार आणि आपला सेक्शुअल परफॉर्मन्स वाढवून सांगायचा, ऐकणारा मात्र थिजून जातो. तर मी अमुक वेळा करतो असं सांगायचा, तेवढं त्याला जमत नाही. ही क्रिया जी आहे ती आपल्या अधीन नसते. पहिली गोष्ट, ही क्रिया स्वयंचलित मज्जासंस्थेतर्फे नियंत्रित केली जाते. उदाहरणार्थ एखाद्याला सांगितलं तोंडात लाळ आण, तर आणता येणार नाही. पण समजा त्याच्यासमोर जर समजा लोणचं ठेवलं तर आपोआप लाळ येते. त्याप्रमाणे किंवा घामसुद्धा, घाम आण म्हणून आपण कितीही आणण्याचा प्रयत्न केला तरी येणार नाही. पण समजा इथे जर समजा शेगड्यासमोर ठेवल्या तर काही न करता घाम येतो. तसंच कामजीवनामध्ये प्रथम शृंगार आवश्यक असतो. शृंगार झाल्यानंतर आपोआप जे काही फरक व्हायला पाहिजे त्याला सेक्शुअल रिस्पॉन्स किंवा कामप्रतिसाद म्हणतात, तो दोघातही घडतो. पण तशी काही आपल्याला माहिती नसल्यामुळे त्याची अपेक्षा असते तिने एकदम तयार व्हावं, तिची अपेक्षा असते त्याने एकदम तयार व्हावं, हे जमत नाही आणि त्यामुळे काही असे गैरसमज असतात. डॉक्टर, आत्ता तुम्ही हे जे काही प्रसंग सांगितलेत, ह्या ज्या काही दुःखद घटना या घरांमध्ये घडल्या, तर त्या पाहताना मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री पुरुषानं लग्न होण्याच्या आधी लैंगिकतेसंबंधी काही व्यवस्थित असं शिक्षण घ्यावं, तुम्हाला काय वाटतं? जरूर. आता साधा स्वयंपाक करायचा झाला किंवा काय एखादं काही कॉम्प्युटर वगैरे झालं तर आपण शिकतो, त्यासाठी वेळ देतो, श्रम करतो. पण जीवनाला व्यापून राहणाऱ्याची अशी लैंगिकता, त्याविषयी आपण अजिबात आपल्याला शिक्षण दिलं जात नाही, म्हणून हे आवश्यकच आहे, प्रश्नच नाही. डॉक्टर प्रभू यांनी आपल्याला आत्ता काही अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली स्त्री पुरुष नात्याविषयीची, पण अजूनही काही माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया पुढच्या भागात. डॉक्टर धन्यवाद. आणि आता आपली दर आठवड्याची रेस्टॉरंटची भेट. रुजुता, आज आपण कुठे जाऊया? म्हणजे पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन की मेक्सिकन फूड खाऊया? मी काय म्हणते, फॉर अ चेंज आपण झणझणीत मराठी जेवण जेऊया. मस्त आयडिया आहे, पण त्यासाठी कोल्हापूरला जायला लागेल, चालेल? अगं मस्त झणझणीत आणि चटकदार जेवण मिळणार असेल तर चालेल, काय पळेल सुद्धा. कोल्हापूरच्या ओपेल हॉटेलला भेट देऊया. हां चालेल. ब्रिटिशांच्या काळापासून हे हॉटेल सुप्रसिद्ध आहे आणि या हॉटेलच्या नावापेक्षाही प्रसिद्ध आहे तो तिथला मटणाचा रस्सा. बाहेर गावी गेलात की एखादं निवांत आणि सुंदर हॉटेल राहायला मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तेही महामार्गाच्या किंवा स्टेशनच्या जवळ तुमचं हॉटेल असेल तर सोने पे सुहागाच. करवीर नगरी तर पर्यटकांचं येणं जाणं तशी साधारण बाब आहे. काही वर्षापूर्वी इथे येणारे पर्यटक धर्मशाळेत, पाहुण्यांच्या घरी, एसटी स्टँड किंवा वेटिंग रूम मध्ये राहत असत. पण त्यानंतर मात्र कोल्हापूरचं प्रस्थ वाढलं आणि इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली. कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी जागा अपुरी पडायला लागली आणि म्हणूनच 1964 साली मोहनराव लाटकर, श्यामराव प्रभावळकर, बापूसाहेब चाटे या 3 मित्रांनी पुणे बँगलोर महामार्गावर ओपल नावाचं हॉटेल सुरू केलं.
गेले 3 दशक हे हॉटेल अवैधपणे चालू आहे. या हॉटेलमध्ये या हॉटेलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्पर सेवा आणि नीटनेटकेपणा, स्वच्छता ह्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे ज्यावेळेला ग्राहक आमच्याकडे येतो आणि बसल्यानंतर ज्यावेळेला जेवण ऑर्डर करतो 5 मिनिटांमध्ये जेवण त्याच्यासमोर येते, गरम उन्हाळ्यात जेवण त्याच्यासमोर येते आणि हे जे जेवण आहे ह्याची लज्जत आम्ही गेले 30 वर्ष टिकवून ठेवलेली आहे. माझे वडील आणि माझे दोन्ही पार्टनर्स, सिनियर पार्टनर्स हे स्वतः व्यतीनं आज त्यांचं वय जवळजवळ 80 वर्षपर्यंत आहे. हे तिघेही लोक अजूनही येतात आणि किचनची आणि ह्याची व्यवस्था सगळीकडे बघतात, जातीनं बघतात आणि आमचा स्टाफ हा सगळीकडे बघत असतो. इथल्या जेवणाची खासियत म्हणजे 30 वर्षापूर्वी आम्ही जे जेवण तयार करत होतो ते करणारे जे कूक आहेत ते आज अस्तित्वात नाहीत. आज नवीन कूक आहेत पण त्यावेळेला जे जेवण आमच्याकडे बनत होतं त्याच जेवणाची तशीच टेस्ट आजसुद्धा आहे. आमच्याकडे येणारा ग्राहक जवळजवळ आता 30 वर्ष येणारे ग्राहकसुद्धा आमच्याकडे आहेत, 25 वर्ष येणारे ग्राहक आहेत, 20 वर्ष येणारे ग्राहक आहेत. ते अजूनही आवर्जून येतात आणि सांगतात की आम्ही 30 वर्षापूर्वी या हॉटेलमध्ये गेलो किंवा 20 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेला जी टेस्ट होती तीच आज आहे, इतकं लोक सांगून जातात. आमच्या जेवणाची खासियत जसं शाकाहारी जेवण आमचं मांसाहारी जेवण जसं आहे चांगलं तसं शाकाहारी जेवणही तितकंच चांगलं आहे. त्यावेळेचा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा जो आम्ही 30 वर्षापूर्वी देत होतो लोकांना त्याच तीच टेस्ट आम्ही आजही तशीच टिकवून ठेवलेली आहे. आता ह्या व्यवसायामध्ये आमची नवीन पिढी आलेली आहे आणि आता ह्या हॉटेलचं सगळं रंगरूप आम्ही पालटत आहोत. ह्या हॉटेलमध्ये आता नवीन डायनिंग हॉल, प्रशस्त डायनिंग हॉल येतोय, तसंच शुद्ध शाकाहारी डायनिंग हॉल आम्ही नवीन करत आहोत. शाकाहारी लोकांच्यासाठी जवळजवळ 100 लोकांचा नवीन डायनिंग हॉल आम्ही करतोय. तसंच लँडस्केप गार्डन जवळजवळ 150 लोक 200 लोक बसू शकतील एवढी मोठी लँडस्केप गार्डन आम्ही करतोय. त्याप्रमाणेच जवळजवळ 150 लोकांचा मोठा प्रशस्त कॉन्फरन्स हॉल आम्ही करतोय आणि छोटे समारंभ पार्टीज वगैरे आमच्याकडं आत्ताही होतात आणि नूतनीकरणानंतर आणि त्या चांगल्या होतील. तसेच नवीन डबल रूम्स आम्ही करत आहोत, AC नॉन AC त्याच्यामध्ये कलर TV असेल, टेलिफोन, कार्पेट्स वगैरे अशा पद्धतीचं आहे. 40,000 स्क्वेअर फूट जागेवर बांधण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये राहण्याची सोय तर आहेच पण हे हॉटेल प्रसिद्ध आहे ते इथल्या खाद्यपदार्थांमुळे. खास कोल्हापुरी पद्धतीने बनवलेलं चमचमीत चिकन, मटण बिर्याणी अशा सगळ्याच डिशेस प्रसिद्ध आहेत. तांबडा आणि पांढरा रस्सा तर इथे आवडीनं चाखला जातो. कारण मी गेली 20-22 वर्ष या हॉटेलमध्ये जेवत होते. मला वाटतं 20-22 वर्षापूर्वी 15-16 रुपये ताटाचा दर होता. या हॉटेलमध्ये शाकाहारी मांसाहारी इतकं जेवण चांगलं रुचकर जेवण मिळतं आणि इथे या हॉटेलची एक परंपरा म्हणजे या हॉटेलचे मालक प्रभावळकर, घाटे आणि लाटकर हे अत्यंत आपले प्रामाणिकपणे ग्राहकाची खऱ्या अर्थानं ग्राहक देव भव पित्र देव मातृ देव त्यापैकी आणि ग्राहकांची खऱ्या अर्थानं या हॉटेलमध्ये सेवा केलेली आहे. जेवणाची टेस्ट चांगली आहे, स्वच्छता आहे. या ठिकाणी जे मॅनेजर म्हणा किंवा इथला नोकर स्टाफ आहे तो समाधानी आहे आणि जेवणाच्या ग्राहकाला जी इथं यायला पुन्हा पुन्हा आवडतं स्वच्छता आणि त्याची चव जी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला मिळते. म्हणून आम्ही गेली 22 वर्षांनी त्या हॉटेलमध्ये येतो. माझे पाहुणे, माझे मित्र, आमच्या संघाचे काही अधिकारी बरेच ह्या कोल्हापूर जिल्हा आणि शहरातलं एक नामवंत हॉटेल, एक आदर्श हॉटेल म्हणजे असल्याकडे पाहिलं जातं. नॉनव्हेज येतो, मटण, फिश म्हणा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा सगळ्यात टेस्ट चांगले, चपाती वगैरे, पुलाव जे सगळ्या क्वालिटीज त्याचं या ठिकाणी त्यांनी नाव कमवलं, ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला नाही. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जेवण करतो पण इथली जी मटणाची खासियत आहे, तांबडा रस्सा म्हणा, पांढरा रस्सा म्हणा आणि मटणाचं जे लोणचं आहे ते अतिशय उत्कृष्ट असतं आणि म्हणजे खाताना आपण कुठलीही मनात शंका नसते आणि इथलं जे प्रिपरेशन आहे हे अतिशय स्वच्छ आणि सुंदर असल्यामुळे आम्ही ते निसंकोचपणे खाऊ शकतो. या पदार्थांनी ओपलचं नाव साता समुद्रापार नेलंय. या झणझणीत पदार्थांबरोबरच भाकरी किंवा चपाती असा मेन्यू असल्यावर खवय्यांचे पाय तिथे न वळले तर नवलच. शाकाहाऱ्यांसाठी सुद्धा खास कोल्हापुरी टचच्या भाज्या इथे मिळतात त्यामुळे कित्येक पर्यटक
नुसत्या खाण्यासाठी तरी ओपलला आवर्जून भेट देतात. अलीकडच्या काळात ओपलनं बनवलेलं मटण लोणचं अप्रतिम. हां, मी साधारणतः पटेल ओपलमध्ये 85 पासून येतो. तर मला मांसाहारी जेवण आवडतं, शाकाहारी आवडतं. मांसाहारीमध्ये पांढरा रस्सा जो प्रकार आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा किंवा इथलं जे मटण लोणचं आहे, तर मी महाराष्ट्रात फिरलो, देशात फिरलो, परदेशात पण फिरलो, पण इथली जी टेस्ट आहे ती वेगळीच आहे. आणि इथलं जे सातत्य मी बघतो 85 पासून ते आता 2001 चालू आहे, हे तसंच टिकून आहे. इथला स्टाफ चांगला आहे, इथले मॅनेजर चांगले आहेत, आणि इथले जे मालक लोक आहेत त्यांचं स्वतः जातीनं लक्ष असतं आहे. त्यामुळं हॉटेल ओपल हे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. डायनिंग हॉल, प्रशस्त लॉन आणि सर्व सुविधायुक्त रूम्स यामुळे इथं राहणंसुद्धा चैनीचं आहे. खाद्यपदार्थ वाढताना इथला आदरातिथ्य वाखाणण्यासारखं आहे. खास घरगुती टचनं पदार्थ तुमच्या समोर येतात आणि म्हणूनच स्वतःच्या गाडीनं जाताना हॉटेल ओपलमध्ये थांबल्याशिवाय पर्यटक राहत नाहीत. आपल्या रांगड्या पण प्रेमळ शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरची परंपरा हॉटेल ओपलनं सुद्धा अद्याप राखलेली आहे. आता आपण खास कोल्हापूरचा मटणाचा पांढरा रस्सा हॉटेल ओपेलमध्ये जाऊन शिकूया. ओपेलचा जो प्रसिद्ध पांढरा रस्सा आहे तो कसा तयार करतात ती जरा आम्हाला माहिती द्या ना. पांढरा रस्स्याचं साहित्य: भाजलेला कांदा, पांढरे तीळ, फुटाण्याची डाळ, सुकं खोबरं, ओलं खोबरं, आलं लसूण, मिरची, तमालपत्र, लवंग, दालचिनी, मीठ, नारळाचं दूध आणि मटण सूप, हे सर्व बारीक करून घेऊन हा असा मसाला तयार होतो. आता आम्ही हे तेल या कढईत घातलं, नंतर हा मसाला कढईत फोडणीत टाकला आणि नंतर हा चांगला शिजवला. शिजवून झाल्यानंतर, हा तयार झाल्यानंतर याच्यात मटणाचं सूप, नंतर नारळाचं दूध आणि चवीला मीठ हे घातलं. हा तयार झाला माझा पांढरा रस्सा. पांढरा रस्सा साहित्य: भाजलेला कांदा, पांढरे तीळ, फुटाण्याची डाळ, सुकं खोबरं, ओलं खोबरं, आलं लसूण, मिरची, तमालपत्र, लवंग, दालचिनी, मीठ, नारळाचं दूध आणि मटण सूप. कृती: भाजलेला कांदा, पांढरे तीळ, फुटाण्याची डाळ, सुकं आणि ओलं खोबरं, आलं लसूण, मिरची, तमालपत्र, लवंग, दालचिनी हे सर्व पदार्थ बारीक वाटून घ्यावेत. कढईत तेल घालून वाटलेला मसाला त्यात उतावा. नंतर शिजवून झाल्यानंतर त्यात मटणाचे सूप आणि नारळाचे दूध घालून वरून चवीपुरते मीठ घालावे. कोल्हापूर नगरी ही कला, संस्कृती, खेळ, खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीनं आपलं वैशिष्ट्य जपलंय. या कोल्हापूरचा आणखी एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ. पुणेरी मिसळ तर आवडीनं खाल्ली जाते, पण या कोल्हापुरी मिसळीचा झणझणीत स्वाद मात्र इतर कुठेही आढळत नाही. तर अशी ही चटकदार मिसळ बनवण्यात आज कोल्हापुरातल्या दत्तात्रय चव्हाणांचा हात कुणीच धरू शकणार नाही. उकडलेल्या बटाट्याचा कुस्करा, भडंग, फरसाण, उकडलेली मोड आलेली कडधान्य, तिखट कट, पातळ भाजी आणि त्यात दही आणि सोबत ब्रेड स्लाइस, अशा पद्धतीनं मिळणारी ही मिसळ एकदा का तुम्ही खाल्लीत की तिची चव विसरणं अशक्यच. या मिसळीसाठी 25 प्रकारचे जिन्नस वापरले जातात आणि म्हणूनच ती चटकदार झणझणीत बनते. ही मिसळ खाल्ल्यावर कोल्हापुरी ठसका न लागला तर नवलच. आणि विशेष म्हणजे फारशी जाहिरात न करता ही मिसळ इतकी प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एकदा ज्यानं ही लज्जत चाखली तो इतर 10 जणांकडे त्याची स्तुती करत राहतो आणि त्यामुळेच आपोआप बावड्यांचं नाव सर्वोत्तमुखी झाले. त्यांची मिसळ आज आंतरराष्ट्रीय कीर्तीवर जाऊन पोहोचलेली आहे. कित्येक परदेशी पाहुणे
कोल्हापूरची ही खास भेट चाखायला आवर्जून येतात. चित्रपट सृष्टीतल्या कित्येक दिग्गजांनी या मिसळीची चव चाखलेली आहे. कोल्हापूरचा दौरा म्हणजे बावडा मिसळ असं जणू समीकरणच तयार झालेलं आहे. मिसळीचा आस्वाद घेऊन जेव्हा पर्यटक कोल्हापुरातून आपल्या गावी परततो ना, तेव्हा तो या मिसळीविषयी अभिप्राय पाठवायला मात्र विसरत नाही. आणि ही अशी तिखट डोळ्यातून पाणी काढणारी मिसळ वाढताना चव्हाणांच्या हॉटेलातली आपुलकी आदरातिथ्य तर अफलातून. आणि यामुळे तिखट गोड असा न्यारा अनुभव घेऊन कित्येक जण परततात, ते पुन्हा परत येण्याच्या इराद्यानंच. आणि आता मानसीचा सल्ला. कडीलिंब बराच वेळाला खूप आणला जातो आणि मग शिल्लक राहिलेला कडीलिंब एकदम जून होऊन जातो आणि मग तो टाकून द्यावा लागतो. तर मग हा कडीपत्ता तेलात तळून घ्यावा आणि डब्यात ठेवावा. त्याचा हिरवा रंगही राहतो आणि कधीही वापरता येतो. पुदिन्याची पानं वाळवून त्याची बारीक पूड करून बरणीत भरून ठेवा. दहीवडे किंवा दह्यातल्या कुठच्याही कोशिंबिरीवर घातल्यास पदार्थही स्वादिष्ट होतो आणि दिसतोही छान. भाताला कड आल्यावर त्यात थोडासा लिंबाचा रस घालावा म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो. आता भेटूया सोमवारी. नमस्कार.